एक मोठी बातमी, दिल्लीश्वरांना महाराष्ट्राचं महत्व खतम करायचं आहे. सामनाच्या अग्रलेखातनं भाजप सरकारवर निशाणा साधण्यात आलाय, तर शिंदे गट आणि अजित पवार गटावरही सामनातनं हल्लाबोल करण्यात आलाय. शिंदे आणि दादा गटानं कोणत्या चिन्हावर लढायचं ते भाजप हायकमांड ठरवणार असंही सामनामध्ये नमूद केलंय. तर नेमकं काय म्हणलंय सामनाच्या अग्रलेखात आपण बघतोय. मुंबाजी, तुंबाजी आणि कमळाबाई या शीर्षकाखाली अग्रलेख छापलाय. शिंदे गट आणि अजित गटानं कोणत्या चिन्हावर लढायचं हे दिल्लीतील भाजप हायकमांड ठरवणार आहे. कलंकित चेहऱ्यांना, मिरची छाप व्यापाऱ्यांना उमेदवारी देऊ नये असं फरमान सुटेल तर शिंदे अजित पवार गटातील 90% लोक बाद होतील. स्वतः अजित पवार हे कोणत्याच चिन्हावरती निवडणूक लढवू शकणार नाहीत. अजित पवार हे निवडणुकीत उभे राहतील, त्यांच्या प्रचारास पंतप्रधान मोदी येतील हे चित्र महाराष्ट्राला डोळे भरून पाहायचेच आहे. दिल्लीश्वरांना महाराष्ट्राचे महत्व खतम करायचे आहे, स्वाभिमान पायदळी तुडवायचा आहे, मुंबईचा सौदा करायचा आहे. सामनाच्या अग्रलेखातनं अशा पद्धतीनं